दिल्लीत झालेल्या दंगेंप्रकरणी माकप सरचिटणीस सीताराम येचुरी यांच्यासह स्वराज अभियानचे नेते योगेंद्र यादव, अर्थतज्ज्ञ जयंती घोष, दिल्ली युनिव्हर्सिटीमधले प्रोफेसर अपूर्वानंद आणि फिल्म निर्माता राहुल रॉय या सगळ्यांना आरोपी करण्यात आलंय. दिल्ली पोलिसांनी पुरवणी आरोपपत्रात या सगळ्यांची नावं घेतलेली आहेत आणि या सगळ्यांवर दिल्ली दंगल कटामध्ये सहभागी असल्याचा आरोप करण्यात आलाय. दरम्यान हे सगळे आरोप राजकारणातून करण्यात आल्याचा आरोप येचुरी यांनी केलाय. आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया. आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे थेट दिल्लीमधून आपल्या संपर्कात आहेत. राम, काय नेमके या संदर्भातले तपशील कळतात? खर तर दिल्लीच्या दंगलींना आता वेगळं वळण मिळालेलं आहे असं म्हणावं लागेल, कारण आतापर्यंत या काही राजकीय आणि समाजसेवक यांची नावं आली नव्हती, परंतु आता थेट नावं घेण्यात आलेली आहेत आणि दिल्ली पोलिसाकडून याच्या संदर्भामध्ये नावं चार्जशीटमध्ये आणली आहेत. याचा अर्थ दिल्ली पोलिसाकडे काही पुरावे आहेत का, हा सगळ्यात पहिला मुद्दा आहे आणि पुराव्याच्या आधारावरच चार्जशीटमध्ये नाव आणावं लागतं. आणि जर पुरावे असतील तर कोणते पुरावे आहेत? खरं तर सीताराम येचुरी, त्याचबरोबर योगेंद्र यादव, हे दोन्ही राजकारणामध्ये सक्रिय आहेत. त्यानंतर अपानंद हे प्राध्यापक आहेत विद्यापीठामध्ये, यांची नावं आलेली आहेत. त्यामुळे भुवया उंचावलेल्या आहेत की यांनी नेमकं काय केलेलं आहे, यांनी बैठका घेतलेल्या आहेत का, यांनी यातली सगळी फूस लावली, निधी दिलेला आहे का, आता हे चार्जशीट मधूनच स्पष्ट होणार आहे की कोणते आरोप कोणते कलम यांच्यावर लावलेले आहेत. परंतु आता हे दिल्लीच्या दंगलीचं लोण जे आहे ते मोठं पेटणार आहे असं स्पष्टपणे दिसून येते आणि संसदेचं जे अधिवेशन आहे त्यामध्ये सुद्धा हा मुद्दा गाजेल. धन्यवाद राम दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी.